किरीट सोमय्या यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. ते सध्या अनट्रेसेबल आहेत असं मुंबई पोलीस सूत्रांकडून समजतंय. मात्र दोघांचीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आहेत कुठे असा प्रश्न आता निर्माण झालाय. सोमवारी सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सेशन्स कोर्टानं फेटाळला होता. आता या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी, भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्यांचा शोध मुंबई पोलीस घेत आहेत. ते सध्या अनट्रेसेबल आहेत असं मुंबई पोलीस सूत्रांकडून समजतंय. मात्र दोघांचीही माहिती पोलिसांना मिळत नसल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे आणि या सगळ्यानंतर आता किरीट सोमय्यांनी खुलासा केलेला आहे. आपण बघतोय किरीट सोमय्या फरार असल्याचं संजय राऊत म्हणाले होते. किरीट सोमय्यांना पोलिसांना सापडत नाही, ते अनट्रेसेबल आहे असं पोलीस म्हणाले होते. मात्र या सगळ्यावर किरीट सोमय्यांनी खुलासा केलाय. 2013 डिसेंबर में उस समय की कांग्रेस एनसीपी सरकार ने विक्रांत युद्ध नौका को भंगार वाले को 60 करोड़ में बेचने का निर्णय किया. भारतीय जनता पार्टी ने निषेध किया. 10 दिसंबर 2013 को एक प्रतीकात्मक सिंबोलिक निधि संकलन का कार्यक्रम हमने सिर्फ एक कार्यक्रम किया, 11,000 रुपए इकट्ठे हुए. और आज 10 साल के बाद में शिवसेना नेता संजय राउत कहते हैं कि किरीट सोमय्या 58 करोड़ चुराए, उसमें से 4 बिल्डर के थ्रू मनी लॉन्ड्रिंग करके अपने बेटे की कंपनी में ट्रांसफर किए. इसके पहले भी 2 महीने में संजय राउत ने 7 आरोप लगाए, एक का भी एविडेंस नहीं. मुंबई पुलिस के पास एक कागज नहीं है. शिकायतकर्ता बोलता है कि संजय राउत के प्रेस स्टेटमेंट को लेकर हम आए. राउत साहब 17 दिसंबर 2013 को जब हम राष्ट्रपति जी को मिले थे, राज्यपाल के पास हम लोग गए थे, तब राष्ट्रपति जी के पास में शिवसेना के बड़े नेता गोपीनाथ मुंडे जी के साथ में थे, तब भी हमने राष्ट्रपति जी को ये बात की थी. ठाकरे सरकार के घोटाले बाजों पर अंतिम कार्रवाई होने तक किरीट सोमय्या दबेगा नहीं, हटेगा नहीं. हम उच्च न्यायालय में सब जानकारी रखेंगे.